आज आपण बनवणार आहोत कोळवलेले ताक। प्रथम आपण ताकामध्ये पीठ व मीठ चांगले मिक्स करून घेऊ। आपल्याला ज्वारी, बाजरी किंवा बेसन यापैकी कोणतेही पीठ चालेल। आता हे मिश्रण चांगले एकजीव करून घेऊ व हे मिश्रण एकजीव झाल्यावर आपण गॅस पेटवून त्यावर ताक पोळवण्यासाठी एक पातेले ठेवू। पातेले चांगले गरम झाल्यावर त्यात तेल टाकू। लागणार आहे लसूण, 4-5 वाळलेल्या लाल मिरच्या, 1/2 चमचा लाल तिखट आणि थोडे हळद। तेल चांगले कडक झाल्यावर त्यात लसूण टाकू। लसूण चांगला लाल होईपर्यंत वाटवू। लसूण लाल झाल्यावर त्यात 4-5 अख्ख्या लाल मिरच्या टाकू। तसेच त्यात हळद व लाल तिखट पावडर टाकू। त्यात पटकन ताक होतावे म्हणजे आपले ताक चांगले पोळते। वळवलेल्या ताकाला उकळी आल्यावर गॅस बंद करावा। ह्या पाककृतीमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता किंवा कोथिंबीर टाकू नये। हे वळवलेले ताक भाताबरोबर छान लागते, तसेच ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून चांगले लागते।